सांगली अमराई रोडवर हॉटेल मॅनेजर या तिघांनी लुटून मोबाईल, सोन्याची चेन आणि रोकड जबरदस्तीने काढून घेतली. अशी फिर्याद हॉटेल मॅनेजर शुभम संजय घेवारे वय 25 यांनी दिली. त्यानुसार तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादीचे मूळ गाव कवठेफिरण, सध्या राहणार जैन बोर्डिंगच्या पाठीमागे अमराई रोड सांगली हे हॉटेलचे मॅनेजर आहेत. रविवारी रात्री 12:30 ते हॉटेल ककूनमधून काम संपवून अमराई रोडने त्यांच्या घरी पायी चालत जात असताना पटेल चौकाच्या दिशेने एक लाल काळ्या रंगाची नंबर नसलेली डिओ मोपेड गाडीवरून 3 अज्ञात इसम आले. त्यांनी फिर्यादी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि फिर्यादीकडील 7,000 रुपये किमतीचा मोबाईल, 20,000 रुपयांची अर्ध्या तोळ्याची सोन्याची चेन आणि 1,500 रुपये रोख असं एकूण 28,500 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेऊन गाडीवरून निघून गेले असे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.